नमस्कार मित्रांनो मित्रांनो, बऱ्याच पुरुषांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की जास्त हस्तमैथुन केल्यामुळे लिंगाचा आकार लहान होतो का किंवा लिंग वाकडं होतं का। तर मित्रांनो, हा एक मोठा गैरसमज आहे की हस्तमैथुन केल्यामुळं लिंग वाकडं होतं। हस्तमैथुन केल्यामुळं लिंग वाकडं होत नाही। काही पुरुष किंवा काही मुलं ही आपलं लिंग दोन्ही पायाच्या मध्ये दाबून देखील हस्तमैथुन करतात आणि ते दोन्ही पायामध्ये लिंग दाबून आपलं वीर्य पतन करतात, परंतु असं केल्यामुळे देखील आपलं लिंग वाकडं होऊ शकत नाही। लिंग हे नैसर्गिकरित्या डावीकडे किंवा उजवीकडे थोडंस झुकलेलं असतं। लिंगामध्ये थोडाफार भाग देखील नक्की असतो। यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही। लिंगामध्ये नैसर्गिकरित्या थोडासा वाकडेपणा असतो, त्याला सरळ करण्याचा काहीही उपाय नाही। शिवाय लिंगामध्ये असलेले थोडासा जो बाक आहे, थोडासा जो वाकडेपणा आहे, यामुळे आपल्याला संबंध बनवताना काहीही अडचण येत नाही। त्यामुळे तुमच्या मनामध्ये देखील लिंगाबद्दल जर शंका निर्माण झाली असेल, लिंग वाकडं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही शंका हा गैरसमज मनामधून काढून टाका। परंतु जर प्रमाणापेक्षा लिंग जर जास्तच वाकडं असेल, तर या कारणामध्ये तुम्ही या परिस्थितीमध्ये तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।